नाही म्हणजे आता फवा सरांचं वय झाले आणि त्यामुळं आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितले. त्याच्यामुळे ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल बरं झालेलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूस कितीतरी ठेवायचा प्रयत्न करा. ज्याचे नेते काय झालं त्यांना माहिती नाही. एका नेत्यांनी सांगितलं एक कोणत्याही आमचा सरकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झालं कालपर्यंत ठीक होता नाही म्हणजे त्यांना सांगितलं कोणतंही काय सांगितलं कुणी सांगितलं त्यांना सांगितलं अमरसिंग पंडितांनी. काय सांगितलं नाही म्हणजे आता फवा सरांचं वय झालं आहे आणि त्यामुळं आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगेल तुम्ही की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितले. त्याच्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्याच्या नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्यातल्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी केलं होतं. अनेकांचे पराभव इथल्या तरुण फिरीच्या मदतीनं एकेकाळी झाले असते. माझं सांगणं एकच आहे ठीक आहे सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल लढा झालेलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूस कितीतरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि हे नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. मी काय अधिक बोलण्याचा साठी उभा नाही. तक्रारवादी ही आहे की कालच्या 24 निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची लोकांनी निवडून दिलं लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मानतात. आज तुम्ही हे करतात पण उद्या करा. ज्या वेळेला मतदान करण्याच्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल त्यावेळेला कोणतं वचन दाबायचं आणि तुम्हाला कुठं फासवायचं हा निकाल याद गेल्याचा प्रत्येक मतदार हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं काल दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट भाषण करत असताना मी पुन्हा येईन त्यांनी सांगितलं. माझी त्यांना एकच विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून आले खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईन ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका एवढंच या ठिकाणी सांगतो. आजचा हा संवाद कार्यक्रमाचा सोहळा आज संजीव आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय कष्टानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं हा ऑर्गनाईज केला त्याबद्दल त्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो.